नमस्कार, आपण पाहत आहात स्मार्ट महाराष्ट्र न्यूज। पाहूयात दिवसभराच्या बातम्या। लखनऊ मध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या नावाने कोट्यवधीची फसवणूक झाली। लखनऊ पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून पोलिसांनी आरोपी विरोधात आयपीसी मधील कलम 408 व 420 व 506 अंतर्गत केस दाखल केली आहे। शिल्पा शेट्टीच्या नावाने फसवणूक करणाऱ्या विरोधात हजरतगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। मिळालेल्या माहितीनुसार एओसी स्पा अँड वेलनेस कंपनीचा एमडी किरण बाबा याने फ्रेंचायझी शुल्काच्या नावाखाली गुंतवणूकदाराकडून पैसे गुंतवणूक करून घेतले। काही पैशाची गुंतवणूक करून घेऊन त्याला सांगण्यात आलं होतं की त्याची ब्रँड अम्बॅसेडर अभिनेत्री शिल्पा शेट्टी आहे। किरण बाबा बरोबर पार्टनरशिप केल्यानंतर झालेल्या नुकसानीनंतर गुंतवणूकदाराने त्याची कैफियत पोलिसांसमोर मांडली। किरण बाबाने शिल्पा शेट्टीचे अनेक फोटो आणि बॅनरचा प्रचार केला होता असाही आरोप त्याच्यावरती लावण्यात आला। तसेच स्वतः शिल्पा शेट्टीने देखील वेळोवेळी त्या ठिकाणी येऊन मार्गदर्शन करते अशी फसवणूक झालेल्या व्यक्तीचं म्हणणं आहे। फसवणूक झालेल्या व्यक्तीने पोलिसात तक्रार दाखल केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत। सोलापूर जिल्ह्यात 1,00,000 रॅपिड अँटीजेन टेस्ट येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली। आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या आदेशानुसार सोलापूर शहर आणि जिल्ह्यात सुमारे 1,00,000 अँटीजेन टेस्ट करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली। या रॅपिड टेस्टसाठी सोलापूर शहरासाठी 4,500 किट तर ग्रामीण भागासाठी 800 किट उपलब्ध झाले आहेत अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली। सोलापूर शहरातील हॉटेल आणि लॉज गुरुवारपासून सुरू करण्यास महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी मंजुरी दिली आहे। तसेच सोलापूर शहरातील दुकानांची वेळ 2 तासांनी वाढविण्यात आली, त्यामुळे आता सम व विषम या तत्वानुसार सोलापूर शहरातील दुकानं दररोज 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहतील। शिवाय आता रविवारी देखील दुकानं सुरू करण्यास मुभा देण्यात आली आहे। हॉटेल आणि लॉज सुरू होणार असले तरीही त्यांना अनेक नियम व अटी घालून देण्यात आलेल्या आहेत, तर रेस्टॉरंट बंदच राहणार आहेत। मिशन बिगेन अगेनच्या अंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात अनेक छोट्या मोठ्या व्यवसायांना प्रतिबंधित क्षेत्र वगळता अनेक नियम व अटी लागू करून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली होती। यामध्ये बाजार, कपडा व्यापारी, डोमेस्टिक एअरलाइन्स, सलून व्यवसाय यांचा समावेश आहे। हॉटेल व्यावसायिक, लॉज, गेस्ट हाऊस यांना देखील परवानगी देण्यात आली आहे। मग जिम व्यावसायिकांनाच परवानगी का देण्यात आली नाही असा सवाल जिम व्यावसायिकांनी उपस्थित केला असून आम्हालाही आमचा व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्या अशी मागणी जिम संघटनांनी केली आहे। जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे। पंढरपुरातील वाखरी येथील एमआयटी कोविड केअर सेंटर मधून आज 9 जुलै रोजी 8 जणांनी कोरोनावरती मात केली असून टाळ्यांच्या गजरात व मोठ्या उत्साहात त्यांना घरी सोडण्यात आलं। पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथील एमआयटी कोविड केअर सेंटर मध्ये उपचारासाठी आतापर्यंत 32 कोरोनाबाधित रुग्ण उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। एमआयटी कोविड केअर सेंटर येथून 8 रुग्ण यापूर्वी घरी सोडण्यात आले होते, त्यातील 25 कोरोनाबाधित रुग्णांवरती उपचार सुरू होते। त्यातील 8 जणांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्यानं त्यांना आज घरी सोडण्यात आलं। आतापर्यंत 16 जणांना घरी सोडण्यात आलं असून कोविड केअर सेंटरमध्ये कोरोनाबाधित 17 रुग्णांवरती योग्य उपचार सुरू असल्याचं प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितलं। राज्य सरकारनं मराठी तरुणांच्या व्यावसायिक प्रशिक्षणासाठी सुरू केलेल्या सारथी संस्थेच्या बैठकीत बसण्यावरून झालेला वाद आता मिटला आहे। मराठा समाज समन्वयकांसोबतच्या बैठकीत वाद झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांना आपल्या दालनात बोलावून बैठक घेतली। यावेळी अजित पवार यांनी संभाजीराजे यांना आपल्या सोबत समोर मंचावर बसवलं। या बैठकीत मंत्री विजय वडेट्टीवार, नवाब मलिक, सचिन सावंत हे देखील उपस्थित होते। या बैठकीनंतर अजित पवारांनी या सारथी संस्थेसाठी 8 कोटी रुपयांची मदत जाहीर केली। तसंच सारथी संस्था बंद होणार नाही, कुणीही अफवा पसरवू नका, मराठा समाजात गैरसमज पसरवू नका, सारथीचं काम पारदर्शी व्हावं असं अजित पवार म्हणाले। सारथीचं काम नियोजन विभागाच्या अखत्यारीत घेतलं जाणार आहे। मुख्यमंत्र्यांना विनंती केली जाईल व अण्णासाहेब पाटील महामंडळ हे नियोजन खात्याच्या अखत्यारीत असणार असं देखील अजित पवारांनी सांगितलं। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।